पिंपळगाव वसंत येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM फोडून 19 लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. मध्यरात्री 2:30 सुमारास ही चोरी झाल्याचं वृत्त आहे. जुन्या आग्रा रोडवर असलेल्या संत सावता पतसंस्थेलगत SBI ATM चोरांनी फोडलं. 2 दिवसांपूर्वीही हे ATM फोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला होता, मात्र गस्तीवर असलेले पोलीस दिसताच त्यांनी पळ काढला. परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच ATM फोडून 19 लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली. महिनाभरातील ही दुसऱ्या ATM चोरी असून या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे. चंद्रशेखर असुरकर, दिशानुज ओझर.